आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी स्वर मैफिल कार्यक्रमाला प्रतिसाद, अंधमुलांचे झाले कौतुक, शिवजयंती निमित्त आयोजन. कोगनोळी येथे शिवजयंती निमित्त कोगनोळी हायस्कूलच्या पटांगणात स्वर मैफिल या अंध मुलांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील सर्व कलाकार अंध आहेत. तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत संतोष राजबा पाटील यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील, युवराज पाटील, मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अंध कलाकारांनी हिंदी, मराठी, अभंग यासह अन्य गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. या कलाकारांनी आपल्या जीवनातील विविध प्रसंग सांगून आणि गाणी गाऊन रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. यावेळी कोगनोळी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर आर नवाळे, के डी पाटील, सुरेश पाटील, सुनील चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य संजय गुरव, तात्यासो कागले, फंदू पाटील, सतीश पाटील, स्वप्नील डोंगळे, रवींद्र देसाई, सुनील जगताप, संदीप डोंगळे, राहुल पाटील यांच्यासह गावातील विविध मंडळांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? मी पांडुरंग रुक्माजी उचितकर, राहणार केकतुंडा तालुका, जिल्हा वाशिम, विदर्भामधून आलो. हे माझे सर्व अंध मुलं दत्तक घेतलेले. माझा आता जो तुमच्यासोबत संवाद साधला बोलला तो माझा चेतन नावाचा एक मुलगा आहे. मी वर्ष त्याचं 13 आहे. तर आम्ही वाशिमवरून आलो. हा तुमचा जो अंध मुलांचा जो कार्यक्रम आहे हा कशाप्रकारे कार्यक्रम चालतो? सुरुवातीचं असं की माझा छोटा अंध मुलगा ह्या सुरुवातीला घरातले पराती भगवाने म्हणजे जे साहित्य राहते घरातलं भांडे तो वाजवायचा आणि त्याची आवड लक्षात आली की याला आपण संगीतामध्ये समोर नेलं पाहिजे. आणि मग त्याच्यामुळं काय झालं की त्याचा संगीताच्या गुरुच्या शोधत असतानाच एक संगीतातला जो चेतनचा गुरु आहे ज्याला आई नाही वडील नाही तो मुलगा मी दत्तक घेतला. आणि त्याच्यासोबत असे एक एक जुळता जुळता 12 मुलं अंध मुलं जुळत गेले आणि सर्व मुलं हे अंध असल्याच्या ना माझ्या मुलाचं दुःख मला माहिती आहे की सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत त्याला काय समस्या येतात. आणि या मुलानंतर कुणाला आई नाही, कुणाला वडील नाही, कुणाला वडील नाही, ताई नाही, तर आपण आपल्या मुलाप्रमाणे त्यांची सेवा करावी हे चेतनमुळं मला शिकता आलं. कदाचित ईश्वरानं माझ्यामध्ये ती क्षमता असावी म्हणून चेतनच्या रूपानं मला ते अंध मुलगा दिला आणि त्याच्यामुळे ही बाकीच्या अंध मुलांची सेवा मला करता आली. हा जो 10-12 लोकांचा जो कार्यक्रमाचा जो संच आहे तुमचा, त्याचं तुमचं म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन तुमच्याकडे कसं काय चालतं? हा एक त्याच्याकडे आपण उदरनिर्वाहाचं साधन म्हणून नाही पाहत, तर ही अंध मुलं इतर लोकांना कशी प्रेरणा देतील. समाजातले बरेचसे लोक आहेत की जे छोट्या छोट्या गोष्टीसाठी, छोट्या छोट्या कारणासाठी जे निराश हताश होतात, तर त्या लोकांना हे कळलं पाहिजे की आपल्याला धडधाकट शरीर दिले असताना सुद्धा आपण कसे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार येतात, निगेटिव्ह विचार येतात, तर ह्या मुलांना आई नाही, वडील नाही, डोळे नसताना सुद्धा हे सकारात्मक दृष्टिकोन कसे जोपासतात यांची ही जी प्रेरणा आहे ती समाजासमोर यावी हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. पैसे कमावणे किंवा त्यांच्याकडून पैसे घेणे हा उद्देश नाही आपला. कारण मी ज्या कुटुंबामध्ये सुरुवातीला जे भोगलं सोसलं ते शेवटी माणसाचं जीवन कसं आहे की सोबत काहीच येणार नाही हे मला ते कळलेलं आहे. त्याच्यामुळं पैशाकडं आपल्याकडं काही विषय नाही, तो पैसे कमावणे त्याच्यातून चालणे हा विषय नाही. आणि निसर्गाचं म्हणजे आपल्याला 4 एकर शासनाची जमीन मला दिलेली आहे ती मला पुरेशी आहे. त्याच्यातून आमच्या सगळ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. त्याच्यामुळं त्याच्याकडं मानधन किंवा व्यवसाय म्हणून नाही पाहायचं आपल्याकडं, या मुलांची कला लोकांसमोर दाखवायची. आजच्या जगामध्ये म्हणजे एवढ्या लोकांचा संच चालवणं फार मुश्किलच आहे, तरी पण तुम्ही म्हणजे हे सगळं चालवताय, हे म्हणजे कसं काय तुम्ही जे म्हणजे सगळे हे बसवताय तुमच्या ह्याच्यात? नाही, कधी असं आम्हाला वाटलं नाही की बा हे अंध मुलं आहेत आणि याची सेवा करण्यासाठी काय नाही. सर्व मुलं आपल्यापेक्षाही चांगले स्वतःची कामं स्वतःही करतात आणि रुटीनमधले जे असतात समजा नेहमीच्या जे सवय असतात आमच्या घरामध्ये सर्व कामं स्वतःचे कामं ही मुलं स्वतः करतात. परंतु बाहेर ठिकाणी गेलं तरच अडचण येते. आणि असं कधी वाटलं नाही की याचं कंटाळा वाढला की हे मुलं आपल्याला जास्त अजूकही आपल्याला हे मुलं जास्तीत जास्त कसे सांभाळता येईल हा प्रयत्न राहील. कधी आम्हाला अशी अडचण भासलीच नाही की बुवा ही मुलं आपल्याला डोकेदुखी ठरले किंवा याचं काही समस्या आहेत आणि आपण हे करायचं नाही. आतापर्यंत आता तुम्ही प्रश्न विचारला पण हे माझ्या डोक्यामध्ये कधी विचार आले नाही की यांच्या विषयी की हे मुलं आपल्याला आपला एक मुलगा अंधा असताना दुसरी मुलं कशाला काय गरज आहे असं कधी वाटत नाही ते आम्हाला. एकंदरीत आज डोळस माणूस म्हणजे ज्याला डोळा आहेत तो माणूस आणि ही अंध मुलं यांच्यामध्ये तुम्हाला समाजामध्ये फिरताना काय फरक जाणवला काय? नाही, खूप आड तसा फरक तर कळणारच. त्याला डोळे नाही
डोळे नाही म्हणल्यानंतर विषय संपला, त्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याचे काठी बनायचं लागते आणि फिरवावं लागतं. तर असा खूप असा त्याचं म्हणजे विश्वच वेगळं आहे, त्यांचा आवाजाचं विश्व आहे. तर खूप अशी दरी आहे ती ती जाणवते मला आहे, ती समस्या आहे, खूप अडचणीच आहे, पण काही वाटत नाही आता, सवय झाली त्या गोष्टी. त्यांच्या जीवनामध्ये काही अडचणी वगैरे महत्त्वाच्या अशा महत्त्वाच्या अडचणी आता चेतनला सांगितलं की अडचणी आमच्या जीवन म्हणजे नाहीतच, म्हणजे आता बरेचसे लोक दुसऱ्यावर अवलंबून राहतात. परंतु या मुलाने कधी अशी माझ्याकडे अशी तक्रार केली नाही की आपल्याकडे बाबा हे पाहिजेत ते पाहिजेत या गोष्टी पाहिजेत आम्हाला घर असं पाहिजेत किंवा आपल्या घरामध्ये ह्या समस्या कधी नाही, ते दिसत नसल्यामुळे कधी समस्या त्यांनी कधी मांडल्याच नाहीत त्या. आणि कधीच अडचण आली नाही मला आमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची. शासन दरबारी तुमच्या काही मागण्या असतील तर सांगू शकता? नाही नाही, या तशा बिलकुल नाहीत आमच्या मागण्या, काहीच नाही, शासनाकडे काही नाही. आणि शासन या अंध मुलांना याचं आता लोकशाहीमध्ये कसं असतं की ज्या समाजाचा एक गठ्ठा मतदान असते त्या लोकांना सरकार त्याच्याच मागण्या त्या पूर्ण होतात. आणि अंधाचा असे काही मोठी काही संख्या नाही, त्याच्यामुळे कोणाचं त्याच्याकडे लक्ष नाही आणि त्याच्यात वेळ खर्चण्यापेक्षा आम्ही शासनाकडे काहीच मागणार नाही. त्या मुलांचं शिक्षणाचं वगैरे काय कसं? आता कसं आहे, माझा एक अंध मुलगा असल्यामुळं आणि हे सर्व मुलामध्ये आता संगीताची कला वाढल्यामुळं हे जे कार्यक्रमातून थोडीफार मदत लोक देतात त्याच्यातून शिक्षण सुरू राहते आणि आमच्या स्वतःचं जे शेतीतून जे मिळणारं उत्पन्न आम्ही सर्व याच्यावर खर्च करत असतो. किती वर्ष झालं हा तुम्ही? 6 वर्षाचा आता प्रवास पूर्ण म्हणजे व्हायला लागला, 6 वर्षापासून हे सुरू आहे. म्हणजे चेतनला कळते तेव्हापासून, म्हणजे चेतनला जेव्हा 6 वर्षाचा असताना हे सुरुवात झाली आणि आज समजा 6 वयाच्या 6व्या वर्षी आता 13 वर्षे म्हणजे 6 वर्ष पूर्ण झालं. म्हणजे चेतन तुमचा एकुलता एक मुलगा, त्यानंतर जे आता सगळे सर्व आहेत ते मग तुम्ही दत्तक घेतलेले आहेत? हो, माझ्या मुला जेवढा दत्तक म्हणजे जेवढा चेतन तेवढेच हे बाकीचे मुलं. तुम्ही त्यांना पण विचारा की चेतनच्या घरी काय असं आढळते का बाबा, चेतनला कसं आणि तुम्हाला काय असा फरक जाणवत असेल, तर त्यांचेसुद्धा एक अनुगत आहे म्हणजे ते त्यांच्या तोंडून चांगलं वाटत. तुम्हाला ह्या समाजासाठी काय म्हणजे एक प्रेरणादायी बोलणं वगैरे द्यायचं असेल तर सांगू शकता? की जी आता आपल्याकडे जी गोष्ट काही नसते समजा त्या गोष्टीवर वेळ न खर्च करतात, आपल्यामध्ये काय आहे आणि आपण काय करू शकतो ह्याच गोष्टीचा माणसाने विचार केला पाहिजे. दुसऱ्याच्या उणीवा दुसऱ्याच्या चुका शोधण्यापेक्षा माझीच उणीवा आपण स्वतः शोधली पाहिजे. जसं या मुलांनी आपली जी उणीव होती म्हणजे डोळे नाहीत म्हणून ते रडत बसले नाही, त्याचे जे दुःख आहे म्हणून ते रडत बसले नाही, त्या दुःखाला त्यांना त्याच्यातून सोडून म्हणजे त्या दुःखाचं ते रूपांतर संधीमध्ये केलं, उन्हीचं रूपांतर संधीमध्ये केलं. आणि आज ते जसे ज्या प्रकारे आज आनंदी आणि सुखी जीवन जगतात तसंच इतर समाजानंसुद्धा या अंध मुलाचा आदर्श घेऊन अपंग लोकांचा आदर्श घेऊन आपलं जीवन जगलं पाहिजे. धन्यवाद. आपण आज कोंगळीमध्ये कार्यक्रम सादर केला, अंध मुलांचा संगीताचा कार्यक्रम सादर केला, अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला. असेच तुमची प्रगती होत जावो हीच महानकार्याकडून सदिच्छा. नमस्कार, मी अनिल पाटील महानकार न्यूजसाठी कोंगळीहून. आज कोंगळी येथे शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंध मुलांच्या मैफिल सुराची हा कार्यक्रम आज इथं संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये अंध मुलांनी विविध प्रकारची वाद्ये वाजवून व गीत गाऊन रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. जाणून घेऊया त्यांच्या या कलेविषयी. तुमचं नाव काय बा? माझं सर संपूर्ण नाव आहे चेतन पांडुरंग उचितकर, राहणार केकत उमरा, तालुका जिल्हा वाशिम, विदर्भ, महाराष्ट्र. वर्ग 8वीत मी शिकतोय. माझ्या शाळेचं नाव आहे स्त्री समर्थ विद्यालय वाशिम. माझं वय वर्षे 13. ही कला तू किती वर्ष झाले जोपासतो? मी सर ही कला 6 वर्षापासून ही कला जोपासत आहे. आजपर्यंत किती कार्यक्रम झाले असतील तुमचे? आतापर्यंत सर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर 7 कार्यक्रम आमचे झालेत सर. बरोबर. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या या गावामध्ये येऊन तुम्हाला काय असा वेगळा अनुभव? हा, मला सर खूप आनंद मला या ठिकाणी झाला. इथलं या लोकांचं प्रेम आणि इथलं हे वातावरण मला खूप खूप आवडलं सर. आज या जगात अंध म्हणून वावरत असताना कोणत्या प्रकारची अडचण वगैरे काय असेल तुम्हाला या कला गाण्याची फरमाइश करतात ते फरमाइश पूर्ण नाही होत, तर मला काही काही लोक आम्हाला खूप बोलतातही तर कधी मनही आम्हाला सहन करावा लागतो. महानकार न्यूजच्या या माध्यमातून तुम्ही सरकारकडून काय मागणी करता काय? नाही सर.
तुम्हाला असं तुम्हाला असं वाटत नाही का की बाबा आपण अंध आहे आणि ही कला आपण जोपासतोय, शासनाने काहीतरी आपल्याला मदत करावी किंवा या कलेमध्ये परांगत होण्यासाठी? नाही, मला शासनाकडून कसलीही अपेक्षा नाही. फक्त मला एक अपेक्षा आहे की मला कलेमध्ये आणखीन प्रारंगत कसं होता येईल एवढी अपेक्षा आहे. बाकी मला शासनाकडून कसलीही अपेक्षा नाही सर.